कोरोना बाधित मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च पनवेल महापालिकेतर्फे करण्यात यावा अशी मागणी व स्मरणपत्र सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले आहे. या संदर्भात सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे की सध्या देशभर सर्वत्र कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून सदरील विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये याकरिता केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे. कोरोना विषाणूची लागण अन्य व्यक्तींना होऊ नये याकरिता पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फत योग्य ती उपाययोजना करण्याचे कार्य महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना आजारात मृत पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार शासनाचे नियमांचे पालन करून केले जाते. परंतु लाकडावर कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह जाळताना मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून सदर मृतदेह अंत्यविधीकरिता किमान 6 ते 7 हजार रुपये घेतले जात असल्याचे दिसून आले होते. त्याचप्रमाणे सदर नातेवाईक बहुतांशी वेळी होम क्वारंटाईन असतात, त्यामुळे सदर मृत व्यक्तीला अंत्यविधीकरिता येता येत नाही. तसेच कोरोना बाधित मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च हा मृत पावलेल्या व्यक्तीच्या गरीब कुटुंबियांना परवडण्याजोगे नसल्याने नातेवाईकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याकरिता पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फत कोरोना बाधित मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च पनवेल महानगरपालिकेतर्फे मोफत केल्यास कोरोना बाधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल व त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार नाही. याबाबत दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी पत्रव्यवहार केला असून अद्यापपर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याचे दिसते. त्याचबरोबर अजूनही कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह जाळताना मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून सदर मृतदेह अंत्यविधीकरिता किमान 2500 ते 5000 रुपये घेतले जात असल्याचे दिसून आले आहे. तरी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फत कोरोना बाधित मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च पनवेल महानगरपालिकेतर्फे करण्याकरिता तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाला देण्यात यावे असे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.